नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आगरी पद्धतीने खूपच चविष्ट सुके मटण. त्यासाठी मी इथे अर्धा किलो बकऱ्याचं मटण स्वच्छ धुवून घेतलंय. ह्यात घालूया एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट. तर मी अर्धा किलो मटणासाठी 12 ते 13 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेतलंय. त्यानंतर घालूया अर्धा ते पाऊण चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मी आत्ताच घालते. हाताने हे सगळं मटणाला व्यवस्थित लावून घेते. मला मटणात खडे मीठ आवडतं, तुम्ही रोजचं मीठ वापरलं तरी चालेल. मटणाला आलं लसूण आणि हळद लावून असं 10-15 मिनिटं तरी ठेवायचं, म्हणजे चव छान येते. किंवा वेळ असेल तर आणखी थोडा वेळ ठेवू शकता. साधारण 15 मिनिटांनंतर मटण शिजवायला घेऊया. तर एका जाडबुडाच्या पसरट भांड्यात 3 चमचे तेल गरम केलंय. यात घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा. कांदा हाय फ्लेमवर परतायचा. 1-1.5 मिनिटानंतर यात घालूया 2 सांबार पान, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्रीफूल आणि 6-7 मिऱ्याचे दाणे. 2 लवंगा पण घातल्या आहेत. कांद्याचा थोडासा रंग बदलला की यात मसाले घालूयात. तर इथे मी घेतलंय 3 चमचे आगरी मसाला, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा धणे पावडर. हळद आधी मटणाला लावून ठेवलेली आहे, त्यामुळे आता कमीच घालायची, किंवा नाही पण घातली तरी चालेल. मसाले घालताना गॅस कमीच असावा. आगरी मसाला नसेल तर तुमच्या घरातील रोजच्या वापरातील कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता. जास्त नाही, फक्त अर्धा मिनिट परतलं की ह्यात घालूया टोमॅटोची पेस्ट. तर एक मिडियम साईजचा टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेला, टोमॅटो किसून घेतला तरी चालेल. टोमॅटो सुद्धा 1/2 ते 1 मिनिटभर परतला की यात घालूया मॅरिनेट केलेलं मटण. आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि 2 ते 2.5 मिनिटं तरी हे मटण तेलावर छान परतून घ्यायचं. पाणी घालायची घाई करायची नाही. आता ह्यावर ताट ठेवते आणि ताटात पाणी ठेवून मिडियम टू हाय फ्लेमवर शिजवते. भांडं जर जाड तळाचं असेल तर गॅस अगदी कमी करायची गरज नाही, मिडियम ठेवू शकता. आता हे शिजतंय तोपर्यंत वाटण बघूया. अर्धा किलो मटणासाठी अर्धा कांदा भाजून घेतलाय आणि सुक्या खोबऱ्याचा 1 वाटीतील 1/2 वाटी खोबऱ्याचा तुकडा तो पण भाजून घेतलाय. कांदा खोबरा सुरीने बारीक करून घेतल्यानंतर 1 वेलची सोलून यात घालते. बऱ्याचदा फक्त कांदा खोबरं मिक्सरला नीट वाटलं जात नाही, त्यामुळे यात घालूया 1 चमचा मटण मसाला आणि 1 चमचा गरम मसाला. मटण मसाला पाहिजेच असं काही नाही. जर मटण मसाला नसेल तर गरम मसाला थोडासा वाढवायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे बारीक वाटून घेते. आलं लसूण टोमॅटो आधीच घातलंय, त्यामुळे परत घालायची गरज नाही. थोडंफार पाणी घालून मस्त असं बारीक वाटून घेतलंय. आता मटण चेक करूया. तर साधारण 15 मिनिटांनंतर बघू शकता पाणी न घालता सुद्धा मटणाला एवढं पाणी सुटलंय. मटण शिजायला जरा जास्त वेळ लागतो. थोडंसं मिक्स केलं की पुन्हा यावर ताट ठेवून ताटात पाणी घालून मध्यम आचेवर शिजू द्यायचं. मटणात पाणी मी अजूनही घातलेलं नाहीये, कारण मटण बऱ्यापैकी ओलसर आहे. जर अगदीच तळाला चिकटत असेल तर थोडंफार पाणी घालू शकता. जवळपास 35 ते 40 मिनिटं झालेली आहेत ताटावरचं पाणी आटलेलं. तर ताटात मी पुन्हा 1 ग्लास पाणी घातलंय आणि मध्ये मध्ये मिक्स पण केलेलं. तुम्ही बघू शकता 35-40 मिनिटांनंतर सुद्धा पाणी न घालता मटण ओलसरच आहे. असं पाणी न घालता मटण शिजवलं की त्याची चव खूपच भारी लागते. आतापर्यंत मटण साधारण 80% शिजलंय. आता ह्यात घालूया तयार केलेलं वाटण. मटण मसाला आणि गरम मसाला वाटणात घातलेलं आहेच. थोडंसं ताटावरचं गरम पाणी घालते आणि गॅसची फ्लेम वाढवून 1 मिनिटभर परतते. आगरी मसाल्याची भाजी थोडीशी जाडसरच होते आणि मला ह्या मटणाला खूप जास्त ग्रेव्ही ठेवायची नाहीये, त्यामुळे मी कांदा खोबऱ्याचं वाटण कमी घातलंय. पण तुमचा घरगुती मसाला वेगळा असेल किंवा तुम्हाला ग्रेव्ही जास्त आवडत असेल तर तुम्ही भाजलेला कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण त्यानुसार वाढवू शकता. आता ह्यावेळेस मीठ चेक करू शकता. मटणाला एकदम भारी चव येण्यासाठी मी इथे 1 मोठा चमचा घरातील साजूक तूप घातलंय. तूप घालणं ऑप्शनल आहे, पण एकदा असं चमचाभर तूप घालून मटण खाऊन बघा, एकदमच भारी चव येते. थोडंसं मिक्स केलं की आता वाटण घातल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आणि झाकण देऊन शिजवायचं.
ताटावर पाणी ठेवायचंच म्हणजे मटण खाली लागणार नाही। आपली पुढची रेसिपी असणार आहे हलवा मच्छीचा रस्सा आणि हलवा मच्छी फ्राय। तर ते बघण्यासाठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा, म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाही। मटण शिजत घातल्यापासून बरोबर एक तासानंतर बघू शकता मटण आपल्याला कितपत सुकं हवं आहे त्या हिशोबाने ठेवायचं। मी खूप जास्त ग्रेव्ही नाही आणि एकदम ड्राय पण नाही, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो इतपत ठेवलंय। वरून छान कोथिंबीर घालायची, कोथिंबीर मी फोडणीत घालायला विसरली, तुम्ही फोडणीत सुद्धा थोडी कोथिंबीर घाला। आता शेवटचा अर्धा मिनिट गॅस वाढवायचा, तुम्ही बघू शकता मटण व्यवस्थित शिजलंय, आता गॅस बंद। गॅसची फ्लेम, आपल्या भांड्याची जाडी त्यानुसार मटण शिजायला 5-10 मिनिटं कमी जास्त लागू शकतात। पातेल्यात मटण शिजायला वेळ थोडा जास्त लागतो पण चव छान येते। सुकं मटण शिजवताना पातेलं थोडं पसरट आणि जाड तळाचं वापरा, पाण्याचा वापर कमीत कमी करा। तर ह्या पद्धतीने केलेलं हे सुकं मटण एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।